नमस्कार वेलकम टू प्राचीस किचन तर आज आपण बघणार आहोत हेल्दी असं बाजरीचं सूप ज्येष्ठ नागरिकापासून तसेच लहान मुलांपर्यंत एकदम हेल्दी आणि पौष्टिक बाजरीचं सूप आजारी पेशंटलाही तुम्ही देऊ शकता तसेच डाएट करणं लोकांसाठीही हे सूप एकदम हेल्दी असं आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एकदम झटपट आणि सोपी अशी रेसिपी आहे तर मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर आता आपण यामध्ये फोडणीसाठी एक चमचा जिरे टाकले आहेत जिरे थोडेसे तटडल्यानंतर सात ते आठ लसणाच्या बारीक पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत तसेच अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक कापून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यामध्ये चिमूटभर हिंग टाकणार आहोत आणि आता आपण हे सर्व व्यवस्थितपणे भाजून घेऊ या तेलामध्ये म्हणजे आपली जी फोडणी आहे ती व्यवस्थित अशी बसेल तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचाही वापर करू शकता जर तुम्हाला लहान बाळाला द्यायचं असेल किंवा लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी टाकू शकता आता आपण यामध्ये साधारण तीन चमचे बाजरीचं पीठ घालून घेणार आहोत आणि ते खरपूस होऊपर्यंत चांगल्या प्रकारे मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे खमंग असा वास येऊपर्यंत आपल्याला हे बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही बाळांतीन बाईंना पण देऊ शकता पण तेव्हा मिरची ही एकच टाकायची जास्त नाही टाकायची कारण नवीन मातीला आपण जास्त तिखट देत नाही आता आपलं बाजरीचं पीठ हे खरपूस असं छानसं भाजून झालेलं आहे तर आता यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता आपण पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार आता आपल्याला यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून घेतल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि कमीत कमी पाच ते साठ मिनिट आपण याला बॉईल होण्यासाठी ठेवून देऊया जसजसं बॉईल होत जातं तस तसं याची कन्स्टन्सी चेंज होत जाते म्हणजे ते घट्ट होत जातं तुम्हाला घट्ट हवं पातळ कसं हवं हे तुम्ही तुमच्यावरती डिपेंड आहे पण एकदम हेल्दी असं हे बाजरीचं सूप आहे आता हे चांगल्या प्रकारे बॉईल झालेलं आहे त्यामध्ये मी बारीक कापलेली कोथंबीर टाकलेली आहे वासी खूप छान सुटलेला आहे तुम्ही नक्कीच घरी करून बघा सगळ्यांना आवडेल असं सूप आहे आणि हिवाळ्यात तर नक्कीच प्यायला पाहिजे तर आपलं सूप रेडी आहे तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपलं बाजरीचं पौष्टिक असं सूप तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा खूप हेल्दी अशी रेसिपी आहे लहान मुलंही घेऊ शकतात तसेच बाळंतीण बाईसाठीही एकदम पौष्टिक असं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे मी कुठलीही नवीन रेसिपी टाकली की तिचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील तोपर्यंत तो धन्यवाद